मगाशी ज्यावेळी मी व्यासपीठावर आलो त्यावेळी आमच्या जिल्हा प्रमुखांनी मला विचारलं की आम्ही सगळे पांढऱ्या कपड्यामध्ये आहोत, तुम्ही काळा कुर्ता का घालून आलाय? म्हटलं 12 तारखेला महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेतेमंडळींना नजर लागू नये आणि कोणाची वाईट नजर आमच्यावर पडू नये, कारण उद्यापासून अनेक वाईट लोक कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात होते. गुढीपाडवा झाला की या मतदारसंघामध्ये आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती 5 वर्षामध्ये विकास केला आहे, आम्ही कोल्हापूरवरनं पुण्याला का गेलो, हे सगळं सांगायला उद्यापासून पुन्हा एकदा एक फौज या कोल्हापूरमध्ये येते. मी ज्यावेळी मुंबईवरनं निघालो, कराडला एका मी कार्यक्रमाला थांबलो होतो, मला पत्रकारांनी विचारलं, त्याचा उल्लेख इथे बंटीसाहेबांनी केला, की महाराष्ट्रातले 3 लाख भाजपचे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत. मी सांगितलं अख्खी भाजप भारतातली जरी कोल्हापूरमध्ये आली तरी जयश्री वाहिनींचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. मला आठवतं आदरणीय आर आर पाटील साहेबांचं निधन झालं, त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली. आदरणीय पतंगराव कदम साहेबांचं निधन झालं, त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली. या महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी एक राजकीय संस्कृती जपली आणि तीच संस्कृती आजच्या ह्या पोटनिवडणुकीमध्ये जपावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. परंतु पैशाच्या जोरावर असेल, सत्तेच्या जोरावर असेल, एक एक आमदार निवडून आला की आम्हाला सत्ता मिळेल अशा गैरसमजातनं ही पोटनिवडणूक ही भाजप पक्षानं लादलेली आहे हे मला देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. राजेश क्षीरसागर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मी मगाशी देखील बंटीसाहेबांना सांगितलं, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच बोलून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी होतो, राजेशजी क्षीरसागर होते, संजय पवार होते, विजय देवणे होते, आमचे मुरलीधर जाधव होते, आमचे खासदार साहेब होते, सगळे माजी आमदार होते. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाला एक आदेश दिला की ही निवडणूक काय बंटी पाटलांच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही, ही महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवार आहे असं समजून प्रत्येक शिवसैनिकानं काँग्रेसच्या हातावर मतदान केलं पाहिजे असा आदेश आदरणीय उद्धव साहेबांनी केला. आणि मला अभिमान वाटतो कोल्हापुरातल्या माझ्या सगळ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा की त्यांनी तो आदेश मानून तात्काळ कामाला सुरुवात केली. बंटी पाटील साहेब, मला इथं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की 9 तारखेला युवासेनेचे प्रमुख, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब देखील कोल्हापूरमध्ये येणार आहेत. 8 तारखेला अजितदादा या ठिकाणी येत आहेत. अनेक सभा या ठिकाणी होत आहेत, परंतु या सभेनं जयश्री वाहिनींचा विजय निश्चित झालेला आहे. कुठचीही ताकद जयश्री वाहिनींना पाडू शकत नाही हे या गर्दीनं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून विकासाची चर्चा करायची नाही, विकासावर बोलायचं नाही, जे छत्रपती मालोजींनी राजांनी सांगितलं की वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करायची, आणि वैयक्तिक पातळीवर टीका करत असताना स्वतःला काही 4 मतं पडतायत का हा विचार करून ती टीका करायची, हे देखील काल परवाच्या 3-4 दिवसामध्ये सुरू झालं आहे हे देखील मी ऐकू नये. पण मला शिवसैनिकाच्या प्रत्येक शिवसैनिकाला विनंती करायची आहे की जसं उद्धव साहेबांचा आदेश आहे, आदित्य साहेबांचा आदेश आहे, आपलाच उमेदवार आहे असं समजून काम करत असताना 3 पक्षांपेक्षा जास्त मतं ही शिवसेनेनं मिळवून दिली हे सांगण्याचं भाग्य उद्धव साहेबांना या सगळ्या नेतेमंडळींना मिळू देत एवढंच चांगलं काम शिवसैनिकांनी पुढच्या 10 दिवसामध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये करणं गरजेचं आहे. मुस्लिम साहेब मगाशी आमचे जिल्हाप्रमुख सांगत होते की पोटनिवडणुकीच्या या संपूर्ण प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाची कार्यालय उघडण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष कार्यालय उघडतं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय उघडतं आहे, शिवसेना आमची कार्यालय उघडतं आहे. मी त्यावेळी तिन्ही पक्षाला विनंती केली, कार्यालय उघडलीच पाहिजेत, प्रचार झालाच पाहिजे, पण तिन्ही पक्षामध्ये असं एक कॉम्पिटिशन आणि स्पर्धा लागली पाहिजे की कुठचे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम करतात आणि कुठचा पक्ष या पोटनिवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा उचलतो यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागलं पाहिजे. कारण शेवटी ही महाविकास आघाडी आहे. पूर्वीच्या निवडणुका कशा झाल्या, कोण कोणाच्या विरोधामध्ये होतं, कोण कोणाच्या विरोधामध्ये लढलं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि आपण एकत्र असताना देखील समोरच्यांनी शिवसेनेचा कसा घात केला हे देखील अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक जसं मगाशी पालकमंत्र्यांनी सांगितली की आम्ही जरी मार्गदर्शन करायला आलेलो असलो, आम्ही जरी मनोगत व्यक्त करायला आलेलो असलो, तरी ही निवडणूक कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आहे, ही कोल्हापूरवासियांची निवडणूक आहे. परवा एक मी भाषण ऐकलं, जयश्री वाहिनी उभ्या राहिल्या म्हणून त्यांच्यावर ज्या भाषेमध्ये काही लोकांनी टीका केली की महिला ही नेतृत्व करू शकत नाही, महिला ही आमदार होऊ शकत नाही, महिला कुठच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकत नाही,
अशा पद्धतीचं अतिशय वाईट पद्धतीचं भाषण आम्ही या प्रचारामध्ये बघितलंय. मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे, सिलेंडर तर समोर लावलेलेच आहेत पण सिलेंडरवर बसवण्याची जबाबदारी 12 तारखेला बीजेपीच्या लोकांना आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. कारण ज्या पद्धतीची भाषणं एका महिलेच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये होतात हे अतिशय वेदनादायक आहे. लोकशाहीमध्ये आपण सगळे काम करतो, मी देखील अनेक वर्ष जरी नेते मंडळींसारखा राजकारणात नसलो तरी राजकारणामध्ये 20-22 वर्ष काम करतोय, पण आता जे काय 2-4 वर्ष चाललेलं आहे हे कधी राजकारणामध्ये घडलेलं नव्हतं. आणि म्हणून कोल्हापूरच्या भगिनींना मला नम्रतेची विनंती करायची आहे की ज्या लोकांनी आपल्या एका महिला भगिनीचा अपमान केला आहे, ती या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही अशा पद्धतीचा ढब्बा त्यांच्यावर लावण्याचा प्रयत्न केला आहे, आपण सगळ्या महिला भगिनींनी पेटून उठून सगळ्याच्या सगळं 100% मतदान हे जयश्री वहिनींच्या पारड्यात टाकण्याची जबाबदारी सगळ्या महिला भगिनींनी स्वीकारली पाहिजे. कारण शेवटी महिला विधानसभेला उभी आहे, पुरुष विधानसभेला उभी आहे, याच्यापेक्षा ही निवडणूक कुठच्या पार्श्वभूमीवर आहे याचं विचार आणि याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं, या विभागाचे जे आमदार होते ज्यांचं दुःखद निधन झालं, त्यांनी जनतेसाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं, आजारी असताना देखील लोकांमध्ये त्यांनी कसा आपला संपर्क ठेवला आणि लोकांच्या संपर्कात राहून आजारपणाकडे दुर्लक्ष करत जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लोकप्रतिनिधीचं निधन होतं आणि त्याच्या घरातली व्यक्ती ज्यावेळी उभी राहते तेव्हा त्याच्यावर देखील टीका करणं हे मला असं वाटतं हे पाप आहे. आणि म्हणून 12 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून निश्चय करूया की जे काय मतदान होईल ते हातासमोरच्याच बटणावर होईल अशी ताकद आपण सगळ्या कोल्हापूरवासियांनी निर्माण करावी एवढीच मी कळकळीची विनंती करतो. जे काय राजेशजी आपण या ठिकाणी सिंधुरत्नसारखी मागणी केलीत ती मागणी तशीच्या तशी आम्ही सगळे उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोचू हा देखील आपल्याला शब्द देतो. पण विजय मात्र 50,000 घोषणा जरी केली असलं पाहिजे केली असली तरी समोरच्याचं डिपॉझिट घालून हा विजय संपादन झाला पाहिजे एवढी ताकद आपण 10 दिवस निर्माण करावी एवढीच विनंती करतो. आणि जयंत पाटील साहेबांची आणि थोरात साहेबांची मुश्रीफ साहेबांची परवानगी घेतो, उद्या पाडवा असल्यामुळं मला रत्नागिरीला पोचलं पाहिजे म्हणून मला रत्नागिरीला जाण्याची आपण परवानगी द्यावी. आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की मला गाडीपर्यंत देखील सोडायला येऊ नये, व्यासपीठ कोणी सोडू नये, अजून प्रचारसभा संपलेली नाही त्यामुळे मला फक्त एकट्याला जाण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून द्यावी एवढीच विनंती करतो. आणि विजयी मेळावा देखील महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बंटी पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करावा ही देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.